ओके हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. खूप दिवसांनी, ॲक्च्युली महिन्यांनी, खूप महिन्यांनी व्लॉग करतो आहे. आणि आज आहे 24th of April आणि आज आहे मॅरेथॉन डे. आणि ह्याच्या आधी पण मी एक मॅरेथॉन रन केली होती. तर ही माझी सेकंड मॅरेथॉन आहे, बट माझ्या मित्रांची ही फर्स्ट मॅरेथॉन आहे. आणि आत्ता वाजले आहेत 4:30, रिपोर्टिंग टायमिंग आहे 5 वाजताचं. सो अर्धा तासात आम्हाला तिथे पोचायचंही आहे. सो आता आम्ही निघणारही आहोत, बट ॲट द सेम टाइम अजिबात झोप झालेली नाही आहे. 11:30 झोपलेलो आहे आणि लगेच 4:15 दरम्यान उठलेलो आहे. सो काही झोप झाली नाही आहे. सो त्याच्यामुळे एक कॉफीचा सिप घ्यायचा आणि निघायचं. नेहमीपेक्षा मी ब्लॅक कॉफी जी बनवतो यावेळेस नेहमीपेक्षा थोडी स्ट्रॉंग बनवली आहे, कारण की अजूनही झोप आहे. सो तेवढं पितो आणि मग निघूया. द थिंग इज की यावेळेसची जी मॅरेथॉन आहे ती जीतो म्हणून आहे, त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. ह्याच्या आधीची जी मॅरेथॉन मी केली होती ती लोकमतनी केली होती. ती मॅरेथॉन म्हणजे खूपच भारी होती ती, म्हणजे ओवरऑल तिथलं एन्थुझियाझम सगळं सगळं भारी होतं. ह्यावेळेस इथे काय आहे ह्याची काही आयडिया नाही आहे. सो आता तिथे गेल्यावरही कळेल. सो मागच्या वेळेस मी आणि माझा अजून एक मित्र म्हणणार होतो. यावेळेस आम्ही टोटल 4 जणं आहोत आणि ॲज युजल 5 किलोमीटरची कॅटेगरी आहे माझी. फक्त एका मित्राची 3 किलोमीटर कॅटेगरी आहे. सो लेट सी हाऊ इट गोज. आणि आता हे फिनिश करतो पहिले आणि मग निघतो लगेच. ओके, या केसमध्ये आमचा वॉर्मअपही झाला होता आणि आम्ही जस्ट रेडी झालो होतो आमच्या मॅरेथॉन रनसाठी. अँड आता तुम्ही पब्लिक बघा फक्त. ओके, सो माझा 5 किलोमीटर रन कम्प्लीट झालेला आहे. माझा मित्र अजूनही रन करत आहे. येताना मला फक्त पवन दिसला, कारण की त्याचं 3 किलोमीटर रन आहे तर आमच्यापेक्षा थोड्या वेळानंतर असतं, एक साधारण 10-15 मिनिटाचं अंतर असतो फक्त. सो तेवढं तो येईल. मला बाकीचं दिसलं नाही, कारण की माझ्यासोबत माझा एक मित्र प्रथमेश आणि ऋतिक असे दोघे जण होते, ते अजूनही दिसलेले नाही आहेत मला. अँड द बेस्ट पार्ट इज की मी जेव्हा लोकमतची मॅरेथॉन केली होती तेव्हा मला 5 किलोमीटरच्या रनलासुद्धा मला 25 मिनिट लागलेले डॉट. अँड आफ्टर 2 वीक्स ही मॅरेथॉन आहे. सो 2 वीक्सनंतर माझा टाईम बऱ्यापैकी म्हणजे इम्प्रूव्ह झालेला आहे. 1 मिनिट 2 मिनिटने फरक पडला. सो आत्ता मी 22 मिनिट्समध्ये रिटर्न आलेलो आहे. सो अनदर अचिव्हमेंट फॉर मी. अँड त्या ओव्हरऑल केसमध्ये मी एकदाही पाणी घेतलं नाही आहे, एकदाही ब्रेक घेतला नाही, कुठेच थांबलो नाही आहे, नॉनस्टॉप रन आहे हा. सो आय एम हॅपी अँड आय एम सॅटिस्फाईड विथ माय सेल्फ. अँड मी जरा दम खातो आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे या बाकीच्या लोकांसाठी मी थांबतो. ओके, सी यू. कसं होतं? कम ऑन, रिस्पेक्ट रिस्पेक्ट मॅम, रिस्पेक्ट. कसा होता? मस्त होता. ते हे आहे ना
काय सिरानो सिरानो अरे चिअर चिअर अप साठी येत ते होते की रनिंगच्या टायमिंगला अरे हो मी रनिंग करतोय मला ये करत होते मी म्हटलं अरे बाबा जाऊ दे हो कॅप्टन कॅप्टन अमेरिका तेच ना ओके जस्ट घरी आलोय आम्ही आणि आम्ही म्हणजे मी माझ्या मित्राच्या घरी आलेलो आहे माझ्या आणि तू तुझा एक्सपिरियन्स सांग पहिले तर तुला कसं वाटलं म्हणजे ओव्हरऑल अरे जाम भारी वाटलं मला एकदम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला फर्स्ट टाइम असं वाटलं करूया एक्सप्रेस स्वतःला तरी एकदा बघूया कारण का अराउंड 6 इयर्स नंतर मी फुल असं रनअप केलेला आहे असं मॅरेथॉनमध्ये उतरलोय मी फर्स्ट टाइम हा बोलला होता की बालेवाडीच्या लोकमतच्या याला सर पण माझं नेमकं एंट्री रजिस्ट्रेशन राहिलं होतं ऐन टायमाला झालं नाही पण त्यानंतर मी याला आवर्जून सांगितलं होतं की मला एकदम सांग की जेव्हा तुला कळेल तेव्हा तेव्हा सक्सेस होऊन आता फुल असं रिलॅक्स म्हणजे बसलो ना माझ्या टेरेसवरती चप्पल विप्पल काढून बसलं चप्पल काढून वगैरे बसलं फुल द थिंग इज की पूर्ण मॅरेथॉनमध्ये त्यांनी अनुषा दांडेकर जे सेलिब्रिटी आहे सो त्या म्हणजे ते पण रनिंग करत होते मी त्यांना इनफॅक्ट रनिंग करताना बघितलं पण होतं द मोमेंट मी रिटर्न येत होतो त्यामुळे म्हटलं ते जात होते आय डोंट नो किती किलोमीटर अँड काय असेल ते बट मला असं खूप मनापासून वाटत होतं की ॲटलिस्ट यावेळेस एका सेलिब्रिटीसोबत फोटो काढावा बट बाय द टाईम ते रनिंग करतात आणि आपण असं कसं विचित्र वाटतं की आपण चाललोय आणि ते आपण रनिंग करतात आणि आपण मॅम एक सेल्फी ते किती खराब वाटतं ते म्हटलं की ठीक आहे नंतर आपल्याला टाईम मिळाला तर जाऊया पण नंतर स्टेजवरती त्या होत्या सो मला खूप असं चाललं की स्टेजवरती जाऊन देतील का नाही देतील आल्यावरती काढूया फोटो पण म्हटलं चल जाऊ दे ठीक आहे काय नाही बट ओव्हरऑल खूप भारी होतं अँड काही गोष्टी थोड्याशा प्रत्येक मॅरेथॉनमध्ये चेंजेस असतात द थिंग इज की ह्यांच्या मॅरेथॉनमध्ये ना ब्रेकफास्ट या फिर रिफ्रेशमेंट खूप जास्त होतं वेर ॲज लोकमध्ये तेवढं नव्हतं अँड दोघांकडे मेडल आहे आत्ता अँड दोघं घरी ठेवले त्यांनी इट्स ओके बट खूप एन्जॉय केलं अँड सो हा आत्ता आजचा ब्लॉग इथेच संपूया आपण अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ असे सपोर्ट करा जरा अँड आय सी यू गाईज नेक्स्ट टाईम बाय बाय. कॉपीराईट यायचं या गाण्यावरती नाही तर मला काय कॉपीराईट होईल कॉपीराईट येईल ना व्हिडिओ चालू आहे ना ओ मगाशी स्टेप मगाशी स्टेप मगाशी स्टेप यो